नमस्कार। अपना सर्वांना माहितच आहे की महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 हा मार्च 2017 लागू झाला व या अधिनियमाच्या अंतर्गत विद्याविषयक लेखा परीक्षाच्या माध्यमातून आपल्याला सर्व संलग्नित महाविद्यालयांचे संलग्नीकरण करावेचे आहे व त्या सर्व प्रयत्नांमध्ये आजपर्यंत मान्य कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर सर, मान्य प्रकुलगुरू डॉक्टर राजेश जयपूरकर सर, सर्व अधिष्ठाता, बाकी इतर प्राधिकरणीचे पदाधिकारी व सर्व ऑफिसर्स मिळून अथक परिश्रम त्यांनी घेतले व आजच्या घडीला आपल्याजवळ विद्याविषयक लेखापरीक्षाचं सर्व डॉक्युमेंटेशन तयार झालेलं आहे। याला आपण ॲकॅडमिक ऑडिट असे सिंपल भाषेमध्ये नेहमी म्हणतो। या ॲकॅडमिक ऑडिटसाठी आपण सर्व टीचर्स जे वेगवेगळ्या प्राधिकरणीवर आहेत, जसे की अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषद, त्याशिवाय सर्व प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, IQAC, NAC व NBA समन्वयक यांच्यासाठी एक अवेअरनेस प्रोग्राम म्हणजे जागरूकता कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। या सर्वांचे मी येथे पहिले स्वागत करतो। या जागरूकता कार्यक्रमामध्ये आपण ॲकॅडमिक ऑडिट म्हणजेच विद्याविषयक लेखापरीक्षा हे कशा पद्धतीने आपल्याला पार पाडायचे आहेत, त्यासाठी सर्वप्रथम आपण पूल ऑफ एक्सपर्ट्स तयार केलेला आहे। या पूल ऑफ एक्सपर्ट्समध्येच हे सर्व कॅटेगरीचे पदाधिकारी, प्राचार्य किंवा शिक्षक आहेत आणि त्यातून आपल्याला त्यांना ट्रेनिंग देणं जरूरी आहे, कारण की ऑडिट कशा पद्धतीने करायचे महाविद्यालयाचे संलग्नीकरण करण्यासाठी ते आपण त्यातून त्यांना प्रशिक्षण देणार आहे। या प्रशिक्षणामध्ये किंवा या सर्व घडामोडींमध्ये दोन स्टेजेस आहेत। एक आहे अवेअरनेस प्रोग्राम, ज्याला आपण जागरूकता कार्यक्रम म्हणू। दुसरा आहे वर्कशॉप किंवा ट्रेनिंग प्रोग्राम, त्याला आपण कार्यशाळा किंवा प्रशिक्षण कार्यक्रम असं म्हणू। यातला पहिली स्टेज अवेअरनेस प्रोग्राम ही आत्ता आपल्यासमोर आहे। या अवेअरनेस प्रोग्रॅमचे टॉपिक्स आहेत जनरल इन्फॉर्मेशन, त्यानंतर स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी कम्प्लायन्सेस, इन्फ्रास्ट्रक्चर अँड रिसोर्सेस, प्रोग्रॅम कोर्स करिक्युलम, टीचिंग लर्निंग प्रोसेस, लर्निंग आउटकम्स, प्रोग्रॅम स्पेसिफिक ॲडिशनल इन्फॉर्मेशन अँड लास्ट इव्हॅल्युएशन अँड डॉक्युमेंटेशन। या टॉपिक्सवर आपल्याला सर्वप्रथम माहिती देण्यात येईल, आपल्याला अवेअर करण्यात येईल, जागरूक करण्यात येईल व त्यातून आपल्याला विविध महाविद्यालयांमध्ये जेव्हा संलग्नीकरण करण्यासाठी आपली टीम जाते, विद्यापीठाची टीम जाते, तेव्हा ह्या सर्व गोष्टी पाहून आपल्याला त्यांना संलग्नीकरण द्यायचे, किती वर्षाचे द्यायचे या बाबतीत निर्णय घ्यायचा आहे। त्यामुळे मी या आजच्या कार्यशाळेला उपस्थित असलेले सर्व टीचर्स जे वेगवेगळ्या प्राधिकरणीवरून आलेले आहेत, जसे अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषद यांचे ते सन्माननीय सदस्य आहेत, त्याशिवाय सर्व सन्माननीय प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, IQAC, NAC व NBA समन्वयक या सर्वांचे येथे स्वागत करतो, विद्यापीठातर्फे स्वागत करतो व त्यांनी या कार्यक्रमाचा, या जागरूकता कार्यक्रमाचा परिपूर्ण उपभोग घ्यावा व त्यातून आपलं नॉलेज वाढवून घ्यावं, त्यातून आपण कसे लेखापरीक्षण करू, विद्याविषयक लेखापरीक्षण करू म्हणजेच ॲकॅडमिक ऑडिट करू याची पूर्ण जानकारी घेतल्यानंतर, याचे पूर्ण माहिती घेतल्यानंतर आपण त्या सर्व व्यक्तींना किंवा त्या सर्व सन्माननीय सदस्यांना कॉलेजेसमध्ये, वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये संलग्नीकरणासाठी पाठवणार आहोत। तर या सर्वांचे मी येथे विद्यापीठातर्फे स्वागत करतो। नमस्कार।